हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू श्री एकेडमी ऑफ साइंस कराड। व्हाट वी हैव सीन यस्टरडेज लेक्चर, वी हैव सीन इलेक्ट्रिक पोटेंशियल। व्हाट इज इलेक्ट्रिक पोटेंशियल? वी हैव सीन द फॉर्मूला। व्हाट वाज द फॉर्मूला? फॉर्मूला वाज वी इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल एजेंट टू द मैग्नीट्यूड ऑफ पॉजिटिव चार्ज। म्हणजेच काय? वी इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट कुठून कुठं? फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी किंवा टू पॉइंट ए काय असेल तो, ठीक आहे, डिवाइडेड बाय क्यू झिरो। क्यू झिरो म्हणजे काय? मॅग्निट्यूड की याच्यावरती तो काय झाला? वर्क डन झाला। ओके, आता ह्या पोटेन्शियल वरून एक्सप्रेशन आपण बघितलं, एक्सप्रेशन पाहिलं, एक्सप्रेशन वरून तो फॉर्म्युलाही आपण तयार केला। आणि तो फॉर्म्युला किती मिळाला? तर वी इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन झिरो क्यू अपॉन आर। दिस इज युअर एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज। इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज, आणि अकॉर्डिंग टू द पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला इथं हा फॉर्म्युला तुम्हाला मिळतोय। व्हॉट इज फॉर्म्युला अगेन अकॉर्डिंग टू द डेफिनेशन? तर पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन बाय द एक्सटर्नल एजंट टू द मॅग्निट्यूड ऑफ युनिट पॉझिटिव्ह चार्ज। ओके, इथंपर्यंत आपण पाहिलं आहे। त्याचबरोबर आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिकचा फोर्स ही माहित आहे, वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो क्यू वन क्यू टू अपॉन आर स्क्वेअर। आठवतंय का? हा फोर्सचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी पहिल्यांदा बघितलेला आहे किंवा बघितला होता। त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी पण आपण इक्वेशन फाइंड केलंय। ते इक्वेशन किती आहे आठवतंय का? काल आपण बघितलेलं आहे त्याचं इक्वेशन। इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन झिरो क्यू अपॉन आर स्क्वेअर। ते लक्षात, ठीक आहे, म्हणजे फोर्स आपण ऑलरेडी बघितलेला आहे, इलेक्ट्रिक फील्ड आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण पोटेन्शियलचं इक्वेशन बघितलेलं आहे। येते लक्षात? समजतंय? ठीक आहे, गॉट इट माय पॉइंट? आता आजच्या लेक्चरमध्ये काय बघायचं आपल्याला? तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी विच इज डिनोटेड बाय यू। इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी विच इज डिनोटेड बाय यू। आता तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायचे। कुठं फाइंड करायचे? तर इलेक्ट्रिक चार्जेस वरती फाइंड करायचे। ओके, मग आता पहिल्यांदा जनरल फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी आपण बघूया। ठीक आहे, मग आता आपल्याला असं माहित आहे की वर्क डनचं इक्वेशन, व्हॉट इज वर्क डन, वर्क डनचा फॉर्म्युला काय तुम्हाला आठवत आहे का? वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच एफ इंटू एस। ओके, त्याचबरोबर पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी म्हणलं की आपण काय म्हणतोय? एमजीएच, एम म्हणजे मास, जी म्हणजे ग्रॅव्हिटी, एच म्हणजे हाईट। त्याचबरोबर कायनेटिक एनर्जीचं काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं? वन हाफ एम व्ही स्क्वेअर। इथं एम म्हणजे मास, मास आला त्याचा। त्याचबरोबर व्ही म्हणजे काय आला? वेलॉसिटी आला, बरोबर। म्हणजे हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आणि ह्याचं प्रत्येकाचं युनिट जर तुम्ही बघायला गेला तर प्रत्येकाचं युनिट तुम्हाला काय बघायला मिळतंय? जूल। तुम्हाला त्याचं युनिट बघायला मिळतंय जूल। पोटेन्शियल एनर्जी इज मेजर्ड इन जूल, कायनेटिक एनर्जी इज मेजर्ड इन जूल, सिमिलरली वर्क डन इज ऑल्सो मेजर्ड इन जूल। तुम्हाला एक माहिती पाहिजे, ज्या वेळेला वर्क डनचं इक्वेशन ज्या वेळेला आपण घेऊ, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दिस वर्क इज किंवा वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी। हे एक पॉइंट लक्षात ठेवायचं, वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी। त्यामुळे जे काय तुम्ही वर्णन करा त्याचा फॉर्म तुम्हाला एनर्जी मध्ये मिळेल। मग एनर्जीला समजा तर मी जर पोटेन्शियल एनर्जीला यू म्हणलंय, तसंच मी जर एनर्जी यू कन्सिडर केलं तर तुम्हाला इक्वेशन हे हाय असं मिळेल, फक्त डब्ल्यूच्या ऐवजी काय मिळेल? एनर्जी। येते लक्षात? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी। ठीक आहे, प्रत्येक वेळेला आपण काय करतो तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मध्येच वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी। तसंच पुढे कॅपॅसिटरचा एक पॉइंट आहे, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर, तसंही तुम्ही तिथं पण तुम्ही काय करताय? वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी असं ते इक्वेशन तुम्ही घेता। समजलं इथंपर्यंत? हे नोट डाऊन केलं? ठीक आहे, काय अडचण? ओके,
आता पोटेंशियल एनर्जी बघत असताना आपल्याला इथं एमजीएचा फॉर्म्युला यूज करायचा का? तर नाही. तिथं तुम्हाला मास आहे, ग्रॅव्हिटी आहे, हाईट आहे. तिथं तुम्हाला इलेक्ट्रिक चार्ज दिलाय. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे एक तर तो पॉझिटिव्ह असेल, एक तर तो निगेटिव्ह असेल. यू हॅव टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी फॉर दिस चार्जेस. मग सपोज मी याला म्हणलं प्लस क्यू वन, ह्याला मी म्हणतो मायनस क्यू टू. मग ह्या प्लस क्यू वन वरती एनर्जी किती असेल, ह्या मायनस क्यू टू वरती एनर्जी किती असेल, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, समजले तर बरे. एनी डाऊट? ओके, चला पुढे जाऊया. हे नोट डाऊन करून घेतलं. ठीक आहे, हे नोट करू. ओके, आता बघा, आता आपला क्वेश्चन काय आहे, यू हॅव टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी फॉर इलेक्ट्रिक चार्जेस. मग आता सपोज आपल्याकडे एक चार्ज आहे प्लस चार्ज, प्लस क्यू म्हणे. इथं मी म्हणतो एक चार्ज आहे, तो कोणता चार्ज आहे, तर प्लस क्यू. आता ह्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय होतंय, ज्या वेळेला तुम्ही सिंगल चार्ज ज्या वेळेला कन्सिडर कराल, त्यावेळेला त्याची पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला किती मिळेल, तर विच इज इक्वल टू झिरो. नोट डाऊन करा पॉइंट. फॉर ए सिंगल चार्ज पोटेन्शियल एनर्जी इज झिरो. देर इज नो पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिंगल चार्ज. ह्याचं कारण तुम्हाला असं मिळेल, तुम्ही आता काय केलं होतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा पॉइंट आठवत असेल तर बघा, तुम्ही काय करताय, तुमच्याकडे एक चार्ज आहे तो म्हणजे प्लस क्यू. तिथून तुम्हाला काय मिळाली, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तिथं पॉइंट कोणता आहे, पी पॉइंट, बरोबर. हा डिस्टन्स किती आहे, तर आर एवढा डिस्टन्स. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एम पॉइंट मिळाला, इथं तुम्हाला एन पॉइंट मिळाला. दोन्ही मधला डिस्टन्स किती आहे, डीएक्स. ओ पासून एमचा डिस्टन्स किती आहे, एक्स. आणि एम वरती तुम्ही काय प्लेस केला होता, क्यू झिरो. तो म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आता पोटेन्शियल आपल्याला फाइंड करायचं होतं कोणत्या पॉइंटला, तर पी पॉइंट. पोटेन्शियल आपल्याला फाइंड करायचं होतं पी पॉइंटला. मग त्यासाठी पोटेन्शियल फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय होता, तर सॉरी व्हीएम टू पी, बरोबर. व्हीएम सॉरी फायनल मायनस इनिशियल ना, म्हणजेच व्हीपी मायनस व्हीएम इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट. कुठून कुठं वर्क डन केलं, या एम पॉइंट पासून पी पर्यंत, एम टू पी डिवाइडेड बाय क्यू झिरो. हा फॉर्म्युला आपण काल बघितला होता, येते लक्षात. ठीक आहे, तिथं फक्त एबीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं. तर बघा इथं सपोज आहे, इथं सपोज मी ए इथं बी कन्सिडर केला, इथं मी ए कन्सिडर केला, इथं मी बी कन्सिडर केला. कुठून कुठं आलो, बी पासून ए ला आलो. मग बीच्या ठिकाणी कोण आहे, एम. एम पासून पी ला आलो. ओके, आणि त्याचबरोबर हा एम पॉइंट कुठं आहे, वेर इज द एम पॉइंट लोकेटेड. हा एम पॉइंट तुम्ही जर बघितला, तर ह्याला आपण प्लेसिंग कुठं दिलं होतं, तर त्याचं प्लेसिंग आपण इन्फिनिटी मध्ये केलं होतं. त्याचं प्लेसिंग कुठं केलं होतं, इन्फिनिटी मध्ये. त्यामुळे एमच्या ठिकाणी मला काय मिळणार, इथं मला इन्फिनिटी मिळणार. इथं मला काय मिळणार, इथं मला इन्फिनिटी मिळाला. म्हणजे वर्क डन केलं कुठून कुठं केलं, फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी. वर्क डन कुठं केलं, या चार्जवरती कुठून कुठं आणला, त्याला इन्फिनिटी पासून त्याला पी पर्यंत आणला, बरोबर. म्हणजेच पोटेन्शियल मला कसं मिळणार, फायनल मायनस इनिशियल. मग इनिशियल म्हणजे काय आला, इन्फिनिटी. मग व्ही इन्फिनिटी किती आपल्याकडे, झिरो. म्हणजे व्हीपी इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट कुठून कुठं, फ्रॉम इन्फिनिटी टू पी पर युनिट मॅग्निट्यूड ऑफ युनिट पॉझिटिव्ह चार्ज. येते लक्षात, इथंपर्यंत आपण इक्वेशन बघितलं होतं. आता मला फक्त सांगायचं आहे काय, की आपण सिंगल चार्जला पोटेन्शियल एनर्जी किती म्हणलं, झिरो. म्हणजे बघा बरं, जो हा चार्ज जो आपण कन्सिडर केला, हा कुठे कन्सिडर केला आहे, इन्फिनिटी मध्ये. म्हणजे ज्या वेळेला इन्फिनिटी मध्ये चार्ज असतो, त्यावेळेला त्याच्यावरती पोटेन्शियल किती असतो, झिरो. सिमिलरली ज्यावेळेला सिंगल चार्ज तुम्ही ज्या वेळेला घेताय एनर्जी बघण्यासाठी, तर ती एनर्जी त्यावेळेला किती असणार आहे, सिंगल चार्जला नेहमी पोटेन्शियल एनर्जी काय राहणार, झिरो. नोट डाऊन करून घ्या. असं इथे शेजारी म्हटलं तरी चालेल. फॉर ए सिंगल चार्ज पोटेन्शियल एनर्जी
किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज झिरो फॉर अ सिंगल चार्ज. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज झिरो. नोट डाउन करून घ्या तो पॉइंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, समजलं पाहिजे तुम्हाला. आता तुम्ही म्हणत असाल की सिंगल चार्ज सर आपण जर कन्सिडर केलं तर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला झिरोच मिळणार आहे. मग सिंगल चार्जला पोटेन्शियल एनर्जी मिळणार का? पोटेन्शियल एनर्जी सिंगल चार्जला मिळत नाही. मग आता काय करायचं आहे? मग आता त्यासाठी आपल्याला चार्जेस किती पाहिजे? तर साहजिकच आपल्याला एक चार्ज नसून आपल्याला एक पेक्षा जास्त पाहिजे. मग दोन पाहिजे, दोन पेक्षा तीन चालतील, तीन पेक्षा चार चालतील, असं जर तुम्ही वाढवत गेला तर आपल्याला चालेल. म्हणजे तुम्हाला सिस्टम पाहिजे, सिस्टम. पण एक सिंगल चार्ज नको आहे, एक पेक्षा तुम्हाला जास्त पाहिजे. मग ते दोन असले चालतील, तीन असले तर चालतील, चार असले तर चालतील. सिस्टम पाहिजे. सिस्टम असेल तरच तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी फाइंड करता येते. गॉट इट माय पॉइंट? फॉर अ सिंगल चार्ज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज झिरो. देन हाउ कॅन वी फाइंड पोटेन्शियल एनर्जी? सो दॅट फॉर दिस To find electric potential energy, we need a system of charges. More than one charges, like two charges, three charges, four charges. असा तुम्हाला एक बंच पाहिजे. दोनचा बंच पाहिजे, तीनचा बंच पाहिजे, चारचा बंच पाहिजे, पाचचा बंच पाहिजे, सहाचा बंच पाहिजे. हे जर सगळे सिस्टीम असतील तर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करता येते. येते लक्षात? समजतं मी काय म्हणतोय? ओके. आता पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायचे म्हणजेच मला काय करावं लागणार आहे? मला वर्क डनच करावं लागणार आहे. कारण वर्क डन केल्याशिवाय मला एनर्जी कशी मिळणार? कारण आता मी तुम्हाला सांगितलं होतं, वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कोणती एनर्जी? तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. आता पहिल्यांदा मी तुम्हाला एक स्टेटमेंट लिहून देतो. व्हॉट इज स्टेटमेंट? स्टेटमेंट लिहून घ्या. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस is defined as work required to assemble the system of charges by bringing them from. आता काय म्हणलं इथं? आपल्याला काय करायचंय? वर्क रिक्वायर्ड आहे म्हणजे काम करायचंय त्याच्यावरती. म्हणजे त्या चार्जेसला आपल्याला घेऊन यायचंय. कुठून आणायचंय? तर त्या सिस्टमला सगळ्या आणायचं. म्हणजे त्या सिस्टम मध्ये जेवढे चार्जेस असतील त्या सगळ्या चार्जेसला एक एक करून आणायचं आपल्याला. म्हणजे सपोज आता 10 चार्जेस आपल्याकडे आहेत, तिथं आपला इन्फिनिटी आहे, हा आपला इन्फिनिटी आहे, त्या इन्फिनिटी मधनं मला तिथं ह्या लोकेशनला आणायचं आहे. मग मी काय केलं? सपोज हा एक चार्ज आहे, हा चार्ज मी इथं प्लेस केला, इथनं चार्ज घेतला, मी त्याला घेऊन इथं आलो आणि इथं मी त्याला प्लेस केला, इथं मी ठेवला. तसंच मी गेलो परत, इथून दुसरा चार्ज घेतला, इथून आलो आणि मी परत इथं प्लेस केला. असे मला काय करायचंय? त्या सगळ्या चार्जेस वरती मला वर्क करायचंय. मग ते सध्या चार्जेस कुठे आहेत? ते चार्जेस आपले इन्फिनिटी मध्ये. ते चार्जेस कुठे आहेत? इन्फिनिटी मध्ये. तिथून आपल्याला त्या लोकेशनला आणायचं आहे. इथे लक्षात, म्हणजे काय म्हणलंय बघा, डिफाइंड एज द वर्क रिक्वायर्ड टू असेंबल द सिस्टम ऑफ चार्जेस बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन किंवा कॉन्फिग्रेशन म्हणलं तरी चालेल. टू देअर कॉन्फिग्रेशन लोकेशन. ओके, येते लक्षात? बघा परत काय म्हणलंय. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ
पॉइंट चार्जेस म्हणजे तिथे नंबर ऑफ चार्जेस असतील इज डिफाइंड एज वर्क रिक्वायर्ड टू असेंबल. तिथून आणला इथं जोडला, तिथून आणला इथं जोडला, तिथून आणला इथं जोडला, हे काय केलं आपण असेंबल केलं, एक 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 तयार केलं आपण. ठीक आहे, असेंबल द सिस्टम ऑफ चार्जेस बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन. म्हणजे त्याला इन्फिनिटी मधनं आणला आणि इथं लोकेशनला आणून ठेवला. येते लक्षात? म्हणजे इमॅजिन करा, आता ज्या वेळेला आपण स्कूल कॉलेजेस त्यावेळेला जातोय त्यावेळेला आपलं घर म्हणजे काय, आपलं घर म्हणजे इन्फिनिटी आहे आणि आपलं स्कूल काय आहे किंवा आपलं कॉलेज काय आहे प्रेझेंट लोकेशन आहे, कारण दिवसभर आपण तिथं थांबतोय ते आपलं प्रेझेंट लोकेशन आहे, बरोबर का? मग तुम्ही ते जे तुमचं स्वतःचं जे घर आहे त्याला कुठे इमॅजिन करायचं आहे, तुम्हाला इन्फिनिटी मध्ये इमॅजिन करायचं आहे, तिथून तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे, म्हणजे ते करण्यासाठी तुमच्यावरती वर्क डन केलं पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो. समजतंय तर समजलंय मी काय सांगतोय. ठीक आहे, हे डेफिनेशन नोट डाऊन करून घ्या, पॉज करा आणि नोट डाऊन करा. ओके, पुढे जाऊया. आता हे समजलं, सिंगल चार्जला पोटेन्शियल एनर्जी कमी म्हणजे झिरोच आहे. मग आता त्यासाठी पोटेन्शियल एनर्जी जर बघायचं असेल तर आपल्याला एक पेक्षा दोन चार्जेस किंवा मोर देन वन चार्जेस आर रिक्वायर्ड. मग तिथे दोन असतील, तीन असतील, चार असतील, दहा असतील, वीस असतील, शंभर असतील. ठीक आहे, इमॅजिन करा. आता मी काय म्हणतोय, पोटेन्शियल एनर्जी काय होते, इट इन्क्रीजेस द पोटेन्शियल एनर्जी वेन वर्क इज डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मला मी काय म्हणतोय, दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज. हा ओ पॉइंट आहे, इथं तुमचा पी पॉइंट आहे, इथं तुमचा एम पॉइंट आहे, इथं तुमचा क्यू झिरो आहे. बघा मी काय म्हणलंय, ह्या क्यू पासून ह्या क्यू झिरो वरती फोर्स अप्लाय झाला. हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे फोर्स मला कसा मिळेल, अट्रॅक्शनचा मिळेल तर रिपल्शनचा मिळेल. दोन्ही पण पॉझिटिव्ह असल्यामुळे रिपल्शनच, त्यामुळे फोर्स मला कुठं मिळणार, अलॉन्ग द इलेक्ट्रिक फील्ड. जिकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे तिकडेच मला फोर्स मिळाला. ठीक आहे, मग आता मी काय म्हणतोय, आपण त्याच्यावरती वर्डर करतोय, म्हणजे एम पासून कुठं आणायचं आपल्याला, पी पर्यंत आणायचं. म्हणजे ज्या बाजूला फोर्स आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन तुम्ही वर्डर करताय ना, बरोबर का? मग अपोजिट डायरेक्शन जर तुम्ही वर्डर केलं तर ती जी एनर्जी क्रिएट होणार ती एनर्जी तुमची इन्क्रीज होईल अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे मी असं म्हणू का, आता वर्क डनचा फॉर्म्युला काय येणार आपला, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता इथून मी असं म्हणतो की एम पासून तुम्ही एन पर्यंत घेऊन आला, मग हा डिस्टन्स किती आपल्याकडे डीएक्स. ठीक आहे, मग स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणजे किती, डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डीएक्स. असं इक्वेशन आपण कालच्या इक्वेशन मध्ये बघितलं होतं. ठीक आहे, याच डायग्राम मध्ये. मग आता एन पासून एन पर्यंत आलं म्हणजे डिस्टन्स किती कव्हर केला, डीएक्स. म्हणजे त्यावरती काय केलं, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन. ओके, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन. हा फोर्स कुठे आहे, तर या बाजूला, त्यामुळे तो साइन काय आला, मायनस, बिकॉज देअर इन द अपोजिट डायरेक्शन. या बाजूला वर्क डन करतोय, या बाजूला आपला फोर्स आहे, मग दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे तिथं काय आला, मायनस आहे. ओके, गॉट इट माय पॉइंट ना? मी काय म्हणलं होतं, वर्क रिस्टोरिंग द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, इन्क्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे मी इथं काय म्हणू शकतो, डेल्टा ई किंवा डेल्टा यू विच इज इक्वल टू मायनस एफ इंटू डीएक्स. डेल्टा यू, बिकॉज वाय डेल्टा, इट इज इन्क्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी, किंवा मी असं म्हणतो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता हे इक्वेशन समजण्यासाठी तुम्हाला वर्क एनर्जी थेरम तुम्हाला आठवत असेल, आठवतंय का वर्क एनर्जी थेरम, आठवतंय का वर्क एनर्जी थेरम, इलेवन मध्ये तुम्हाला झाला असेल. व्हॉट इज वर्क एनर्जी, डेल्टा म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. असं ते आपण घेतलं इक्वेशन, बरोबर का, फायनल मायनस इनिशियल. मग इथं पण जसं चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मिळणार, तर इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, यू फायनल मायनस यू
इनिशियल इज इक्वल टू माइनस एफ इंटू डीएस। लक्षात चेंज इन पोटेंशियल एनर्जी ठीक है ओके। आता इतना इंक्रीज इन पोटेंशियल एनर्जी काइनेटिक एनर्जी तो तुम्हारा जीरो, काइनेटिक एनर्जी का जीरो, फक्त आपण काय बघतोय पोटेंशियल एनर्जी। आता इथं जे फोर्सेस अप्लाय होतोय त्या चार्जेसला, त्या चार्जला जो फोर्स अप्लाय होतोय ते कोणते फोर्स आहेत, दीज आर द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, दीज आर द कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस। सिमिलरली आपल्याकडे नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस पण आहेत, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस। पण नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजे कसले फोर्सेस, तर हे तुमचे फ्रिक्शन फोर्सेस, म्हणजे जिथं तुम्हाला फ्रिक्शन येईल, फोर्स अप्लाय करताना फ्रिक्शन येईल, त्या फोर्सेसला आपण काय म्हणतोय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स। मग कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे जिथं फ्रिक्शन तुम्हाला मिळतच नाही अशा फोर्सेसला आपण काय म्हणतोय कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस। मग तुमचा तो पाथ कसाही असेल, इट इज इनडिपेंडंट ऑफ द पाथ, पाथवर डिपेंड आहे का नाही, तो कसाही आला तरी चालेल। म्हणजे मी तुम्हाला काल म्हणलं होतं हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, ठीक आहे, तुम्ही काय करताय बी पासून त्याला ए पर्यंत आणताय, मग तुम्ही त्याला स्ट्रेट आणला असेल, तुम्ही त्याला इकडून आणला असेल, त्याला तुम्ही इथून आणला असेल, किंवा तुम्ही त्याला इथून त्याला असा असा करत इथं तुम्ही आणला असेल, म्हणजे तो पाच वरती डिपेंड आहे का। मग इथं जेवढं वर्णन करावं लागलं तेवढंच वर्णन तुम्हाला इथं करावं लागलं, ह्याच्यामध्ये बदल आहे का, देर इज नो चेंज, वर्णन रिमेन एज इट इज। मग अशा फोर्सेसला आपण काय सांगतोय कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस, वेअर देर इज नो फ्रिक्शन, जिथं फ्रिक्शन फोर्स मिळेल त्याला आपण काय म्हणणार नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स। मग जे आता जे आपण चार्जेस वरती जे फोर्स अप्लाय करणार हे कोणते फोर्सेस असणार आहेत, कॉन्झर्वेटिव्ह। मी जर ह्या चार्जला जर फोर्स अप्लाय केला, मला एम पासून कुठे आणायचा आहे, पी वरती आणायचा आहे, मग जो फोर्स अप्लाय केलाय तो काय झाला, तो इथून झाला, त्यानं फ्रिक्शन घेतलं का पुन्हा बरोबर, नो फ्रिक्शन, डायरेक्टली मी त्याला काय केलं तिथून त्याला धक्का दिला, तो सरळ 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 पुढं, मग तो थांबायच्याऐवजी पुढे गेला, मी त्याला फक्त इथं पूर्ण हात लावला तो थांबला इथे, म्हणजे असा तो विदाउट फ्रिक्शनल फोर्स आहे, त्यामुळे त्या फोर्सला आपण काय म्हणतोय कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस। समजलं हे पहिल्यांदा जरा थोडं नोट डाऊन करून घ्या, समजण्यासाठी हे सगळं नोट डाऊन करून घ्या। ठीक आहे इथपर्यंत, म्हणजे वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, तसंच स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन डीडब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डीएक्स। मग ते अपोजिट साइनमुळे ते काय होणार, डायरेक्शन तुम्हाला समजणार, किंवा डायरेक्शन वरून तुम्हाला साइन कुठला द्यायचा ते तुम्हाला समजतंय, म्हणजे ते स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन आहे ते म्हणजे काय होणार, यू फायनल मायनस यू इनिशियल इज इक्वल टू मायनस एफ ऑफ डीएक्स। समजलं इथपर्यंत, आता आपल्याला काय बघायचं आहे, आता आपल्याला एक्सप्रेशन बघायचं आहे, ठीक आहे, म्हणजे जसं आता पोटेन्शियलसाठी आपण एक्सप्रेशन फाइंड केलं होतं, तसं आता पोटेन्शियल नंतर आपल्याला एनर्जीसाठी आपल्याला एक्सप्रेशन बघायचं आहे, त्यासाठी आता हे रब करतो। हेडिंगला एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेंशियल एनर्जी, एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेंशियल एनर्जी, आणि त्याला डिनोट काय केलंय आपण, यू न डिनोट केलेलं आहे, ठीक आहे। आता डायग्राम ड्रॉ करा, कालच्या सारखीच डायग्राम येणार, हिथं ओ पॉइंट, हिथं चार्ज क्यू, हिथं पी पॉइंट, ओपीचा डिस्टन्स आर, ओएमचा डिस्टन्स, त्यानंतर इथं एन घेतो आणि हा डिस्टन्स मी एक काम करूया, त्याला मी म्हणतो इथं आर टू, त्याला मी म्हणतो इथं आर वन, आणि हा येणार आपला डी आर, असं घेऊया नाव जरा चेंज करूया। इथं काय येणार इलेक्ट्रिक फील्ड, इथं काय येणार युनिट पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करून घ्या। काय तुम्ही आर आणि एक्स जरी कन्सिडर केलं तरी चालेल बरं का,
असं काय नाही की इथं आरगोन घेतला पाहिजे आरपीएल घेतला पाहिजे इक्वेशन तुम्हाला तेच मिळणार आहे. फक्त एवढंच की ते पोटेन्शियल मध्ये तुम्ही एक्स आणि आर घेतला होता त्यामुळे मी तो पोटेन्शियल एनर्जीला वेगळी नाव कन्सिडर केली. ठीक आहे, सॉल्व करूया. काय पुढं चला बघा. आता काय काढायचं आपल्याला, आपल्याला एक तर माहित आहे की सिंगल चार्जला आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळणार नाही. म्हणजे आपल्याला किती चार्जेस पाहिजेत, आपल्याला दोन चार्जेस पाहिजेत किंवा दोन पेक्षा जास्त पाहिजे, असेंबल करायचं. ठीक आहे, म्हणजे साहजिकच सपोज माझ्याकडे तीन चार्जेस आहेत, क्यू वन आहे, क्यू टू आहे, क्यू थ्री आहे. ठीक आहे, क्यू थ्री आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे एक्सेस आहे, एक्स म्हटलंय, इथं वाय म्हटलंय, इथं झेड म्हटलंय, तर इथं ए पॉइंट, इथं बी पॉइंट आणि इथं सी पॉइंट, ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट. मग आता मला काय सांगायचं आहे, अकॉर्डिंग टू डेफिनेशन दिस ऑल चार्जेस आर ऍट इन्फिनिटी, क्यू वन, क्यू टू, क्यू थ्री इनिशियल कंडिशनला आहेत, इनिशियल फेज मध्ये, म्हणजे इनिशियल मध्ये कुठे आला रे, इन्फिनिटी मध्ये आला, तिथून त्याला त्याच्यावरती वर्क डन करायचं आहे आणि त्याला कुठे घेऊन जायचं आहे, प्रेझेंट लोकेशनला. मग तिची प्रेझेंट लोकेशन काय आहे, तर क्यू वन साठी हा ए पॉइंट आहे, क्यू टू साठी हा बी पॉइंट आहे आणि क्यू थ्री साठी हा तुमचा सी पॉइंट आहे. म्हणजे काय करावं लागेल, आता बघा सिंगल चार्ज म्हणजे सिंगल चार्ज हिथं आता कोण आहे का दुसरा चार्ज कुठला, हे लोकेशन आहे तुमचे ए बी सी बरोबर. आता सध्या कुठला चार्ज आहे का, सगळे चार्जेस आपले कुठे आहेत, इन्फिनिटी मध्ये. मग आता ज्या वेळेला क्यू वन आपण ए वरती आणणार मग ह्याच्यावरती वर्क डन किती मिळेल सांगा बरं, गेस करता येते का, थिंक थिंक करा, विचार करा, विचार करा, थिंक ऑन इट. सध्या आपल्याकडे चार्जेस किती आहेत, तीन चार्जेस आहेत, तिन्ही पण चार्जेस कुठे आहेत आपले, इन्फिनिटी मध्ये. त्याला कुठे घेऊन जायचं आहे, त्या लोकेशनला घेऊन जायचं आहे. ठीक आहे, क्यू वन चं लोकेशन काय आहे ए, क्यू टू चं लोकेशन काय आहे बी, क्यू थ्री चं लोकेशन काय आहे सी. ठीक आहे, आता पहिला आपलं स्टेटमेंट काय होतं, फॉर अ सिंगल चार्ज पोटेन्शियल एनर्जी इज झिरो. मग आता बघा हिथं तुमचा कुठला चार्ज नाहीये पण त्याच्यावरती कुणावरती तुम्ही आता वर्णन करताय, पहिल्यांदा क्यू वन वरती. मग क्यू वन वरती वर्णन ज्या वेळेला करताय त्यावेळेला तिथली एनर्जी मला किती मिळणार, वेन वर्क इज डन ऑन द चार्ज क्यू वन वर्क इज इक्वल टू झिरो, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू झिरो. सिंगल चार्ज आहे, पहिल्यांदा सिंगल चार्ज आणताय, तिथं कोणताच चार्ज नाहीये म्हणून त्या क्यू वन वरती एनर्जी किती मिळाली, झिरो. येते लक्षात? ठीक आहे, मग आता मी बघा मी काय म्हणतोय, क्यू वन तुमचा इथं पोहोचला, हा तुमचा क्यू वन इथं पोहोचला, कुठं पोहोचला, पॉइंट ए ला. ओके, आता क्यू टू ला तुम्हाला कुठं आणायचं आहे, क्यू टू ला तुम्हाला बी वरती आणायचं आहे. मग आता मला सांगा क्यू टू जर तुम्ही इथं बी पर्यंत आणत असाल तर क्यू वन चा काहीतरी फोर्स त्याला अप्लाय करेल की, तिथं प्लस क्यू वन आहे, हा तुमचा प्लस क्यू टू आहे, सगळेच पॉझिटिव्ह मध्ये चार्जेस आहेत. ठीक आहे, किंवा निगेटिव्ह जरी कन्सिडर केला तरी काहीतरी अट्रॅक्शन आणि रिपल्शन काहीतरी अप्लाय होईलच की, क्यू टू ज्या वेळेला तुम्ही इथं आणणार त्यावेळेला क्यू वन त्या क्यू टू वरती फोर्स अप्लाय करणार की रिपल्शनचा बरोबर. मग ज्या वेळेला क्यू वन ला मी आणणार तसा त्याच्यावरती कुणाचा फोर्स अप्लाय झाला का, कळतंय का माझा पॉइंट, कळतोय का, क्यू वन ला मी ज्या वेळेला इथं आणलं त्यावेळेला ज्यावेळी इथं नसताना कोणी त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला का, कोणीच केला नाही, त्यामुळे तिथलं वर्णन मला किती मिळालं, झिरो. पण आता क्यू वन ला मी लोकेशनला आणून ठेवलं, आता क्यू टू ला मी इथून बी वरती आणतोय, मग क्यू टू ला ज्या वेळेला बी वरती आणायला लागलो की क्यू वन इथं काय करायला लागला, क्यू वन त्याच्यावरती रिपल्शनचा फोर्स अप्लाय करायला लागला, त्याला पुश करायला लागला, ढकलायला लागला. मग त्यासाठी त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय, त्याच्यावरती वर्क डन करायचं, त्याच्यावरती काय करायचंय, वर्क डन करायचंय. तसंच आता इथं मी क्यू टू ला घेऊन आलो, आता मला कुणाला आणायचंय, आता मला क्यू थ्री ला आणायचंय. आता वर्क डन किती मिळेल, पुन्हा वर्क डन मला झिरो मिळणार आहे का, नाही. आता त्याच्यावरती वर्क डन करेल, किती वर्क डन करतील, दोन वर्क डन करतील. कसे दोन वर्क डन करतील, क्यू थ्री ला जाणायला मी सी पशी आणणार, क्यू वन पण त्याला अपोज करेल,
Q1 अपोज करे तसच Q2 पण त्याला अपोज करे म्हणजे किती वेळा वर्टन करायला पाहिजे एक वर्टन म्हणजे ह्या पॉइंट ए साठी आणि एक वर्टन म्हणजे पॉइंट बी साठी कळतंय का बघा कळतंय का मी काय म्हणतोय तुम्हाला सिस्टम तयार करायची आहे तुम्हाला काय तयार करायचं आहे सिस्टम तर सिस्टम आणण्यासाठी पहिल्या चार्जला म्हणजे सिंगल चार्ज ज्यावेळेला असेल त्यावेळेला त्याच्यावरती वर्णन ज्यावेळी तुम्ही करणार किंवा त्याची पोटेन्शियल एनर्जी ज्यावेळी तुम्ही बघणार त्यावेळेला ते पोटेन्शियल एनर्जी द्यायला किती असणार आहे झिरो कारण तो सिंगल चार्ज आहे ठीक आहे सपोज माझ्याकडे चार चार्जेस आहेत Q2 Q3 आणि Q4 Q1 Q2 Q3 आणि Q4 सी पॉइंट डी पॉइंट Q1 ला मी कुठं आणणार Q1 ला मी ए वरती आणणार मग ह्याच्यावरती वर्डन किती मिळाला ह्याच्यावरती वर्डन मिळाला झिरो म्हणजे वर्क डन ऑन द चार्ज Q1 इज इक्वल टू झिरो मीन्स पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो इज इक्वल टू झिरो कारण त्याला अपोज करणारच कोण नाही तर आता Q2 ला मी इथं घेऊन यायला हवं मग Q2 ला इथं आणत असताना ह्या Q1चा त्याच्यावरती काय झाला फोर्स ऍक्ट झाला त्यामुळं ह्याच्यावरती किती वर्डन लागणार आहे एकच वर्डन लागणार आहे ठीक आहे त्यामुळं मी त्याला काय म्हणतो इथं हा डिस्टन्स मी घेतो R12 येते लक्षात समजलं हा Q1 साठी R1 आणि Q2 साठी R2 म्हणजे R12 ओके समजला माझा पॉइंट Q2 ला आणण्यासाठी इथं वर्क डन केलं आता डिस्टन्स राहू दे इथं मी म्हणतो W12 W12 असं वर्क डन केलं येते लक्षात W12 आता Q3 ला मी कुठं आणणार आहे सी वरती आणणार आहे मग सी वरती Q3 ला आणत असताना त्याच्यावरती पुन्हा कोणाचा फोर्स अप्लाय होईल एक म्हणजे Q1 चा फोर्स अप्लाय होईल आणि एक म्हणजे Q2 चा फोर्स अप्लाय होईल ह्या दोघांचे फोर्सेस त्याला लागतील का बरोबर मग आता Q1 साठी एक वर्णन मिळेल म्हणजे Q1 साठी मला वर्णन किती मिळणार आहे तर 1 आणि 3 आहे म्हणजे मला इथं किती मिळणार आहे W13 तसंच इथं Q2 आहे इथं Q3 आहे म्हणजे मला इथे काय मिळणार आहे W23 किंवा 3-2 येते लक्षात समजतंय कळालं हे दोन वर्णन झाले कारण ह्याचा एक अपोज झाला ह्याचा एक अपोज झाला त्यामुळे किती वर्णन गेले दोन गेले मग इथं जे नंबर एक आहे ते नंबर एक तुम्हाला इथं घ्यायचं आहे इथं 1 आहे इथं 3 आहे म्हणजे 1-3 इथं 1 आहे इथं 2 आहे म्हणजे इथं 1-2 इथं 2 आहे इथं 3 आहे म्हणजे 2-3 ठीक आहे तसंच मला आता Q4 ला मला डी वरती आणायचं आहे कोण कोण अपोज करेल आता इथं किती चार्जेस आहेत त्याला अपोज करणार आहे Q1 एक आहे त्याचबरोबर Q2 एक आहे आणि त्याचबरोबर Q3 एक आहे म्हणजे किती वर्ण होणार बघा 1 पासून 4 पर्यंत म्हणजेच W14 2 पासून 4 पर्यंत म्हणजे W24 आणि 3 पासून 4 पर्यंत म्हणजेच W34 अशा पद्धतीनं वर्क डनचं इक्वेशन तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे मग आता हे वर्क डनचंच फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे तयार करायचं समजलं इथंपर्यंत हे कळालं ओके ठीक आहे सिस्टम हे सिस्टम तयार झालं सर हे सगळे कुठं होते इन्फिनिटी मध्ये त्याला कुठं आणणार लोकेशन आणतात त्यामुळे एक सिस्टम तयार झालं त्यामुळे इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वर्क डन करावं लागतं आणि वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी ते आता इक्वेशन बघू आपण ठीक आहे ओके चला कालच्या सारखंच बघायचं आहे लेट क्यू बी द चार्ज इज प्लेस ऍट पॉइंट ओ तिथून त्याला काय मिळाली त्याला इलेक्ट्रिक फील्ड मिळाली बरोबर पी इज द पॉइंट ऍट अ डिस्टन्स R2 फ्रॉम ओ पी इज द पॉइंट ऍट अ डिस्टन्स R2 फ्रॉम ओ एम इज द डिस्टन्स फ्रॉम ओ ऍट एम इज द डिस्टन्स ऍट R1 फ्रॉम ओ पॉइंट एम इज द डिस्टन्स ऍट R1 फ्रॉम ओ म्हणजे ओ एम इज इक्वल टू किती R1 आणि हा एम वरती कोणता चार्ज प्लेस केलाय युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच Q0 Q0 ठीक आहे म्हणजेच हा एम पॉइंट आपला कुठं आहे रे एम पॉइंट इज ऍट इन्फिनिटी इन्फिनिटी मध्ये त्याला कुठं आणायचं आहे लोकेशनला आणायचं आहे म्हणजे ह्या एम पासून त्याला कुठं आणायचं आहे ह्या एम पासून त्याला पी पर्यंत आणायचं आहे मग त्यासाठी टोटल वर्णन आपल्याला हे मिळणार मग टोटलच्या ऐवजी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल पहिल्यांदा मी
एयर कन्सिडर केला आणि तिथून पण इथे सरकवला मग त्यासाठी मला वर्क डन किती मिळणार स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन मग ते स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन मी काय म्हणलं dw इज इक्वल टू एफ इंटू डिस्टन्स किती कव्हर केला डी आर एवढा डिस्टन्स कव्हर केला तर हा डिस्टन्स आपण आर कन्सिडर केलाय ना म्हणून इथं आपण काय घेतला डी आर इथं एक्स कन्सिडर केला असता इथं काय मिळालं असतं डीएक्स मिळालं असतं ओके मग आता स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन आता वर्क डन केलं या बाजूला एम पासून पी पर्यंत येतोय पण फोर्स कुठं निघालाय त्या बाजूला अपोजिट डायरेक्शन मायनस साइन डीडब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ ऑफ डी आर इक्वेशन नंबर फर्स्ट समजले तर बरं ओके ठीक आहे आता काय करता येईल रे आपल्याला फाइंड काय करायचं टोटल वर्क डन म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं टोटल वर्क डन मग आता टोटल वर्क फाइंड करण्यासाठी मला पहिल्यांदा फोर्स फाइंड केला पाहिजे मग आता इथं क्यू आहे इथं क्यू झिरो आहे इथला डिस्टन्स आर वन आहे मग मला फोर्स किती मिळणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन झिरो क्यू इंटू क्यू झिरो अपॉन आर वन स्क्वेअर वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन झिरो म्हणजे के आला क्यू इंटू क्यू झिरो अपॉन तिथला डिस्टन्स किती आहे आर वन आणि आर वन चा किती येणार स्क्वेअर समजले तो पर्यंत गॉट इट माय पॉइंट ओके पुढे आता काय करायचं आहे आता ते वर्कडनचं इक्वेशन आपल्याला मिळालं त्याचबरोबर फोर्स पण आपल्याला मिळाला टोटल वर्कडन मला फाईन करायचं आहे जसं मी काल म्हणलं तुम्ही आता स्मॉल अमाउंट ऑफ वर्कडन इथं गेला परत तुम्ही समजा इथं गेला परत समजा तुम्ही इथं गेला या प्रत्येक ठिकाणी वर्कडन तुम्हाला डीडब्ल्यू तेवढाच मिळणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे त्यामुळे आता काय करायचं आहे हिथून मला इथला टोटल वर्कडन मला फाईन करायचं आहे मग टोटल वर्कडन फाईन करण्यासाठी मला काय केलं पाहिजे मला ह्या डीडब्ल्यूच मला इंटिग्रेशन घ्यावं लागेल टू फाइंड टोटल वर्कडन कुठून कुठं ह्या एम पॉइंट पासून पी पर्यंत एम कुठं आहे इन्फिनिटी मध्ये पी कुठं आहे प्रेझेंट लोकेशनला आहे ठीक आहे मग काय येणार इथं फ्रॉम एम टू पी बरोबर फ्रॉम एम टू पी किंवा ओएम चा डिस्टन्स तुम्हाला माहित आहे आर वन ओपी चा डिस्टन्स तुम्हाला माहित आहे किती आर टू तुम्ही इथं असं असे घेऊ शकता आर वन टू आर टू किंवा इन्फिनिटी टू आर टू इन्फिनिटी टू आर टू इन्फिनिटी म्हणजे का आर वनच्या ठिकाणी इन्फिनिटी टू आर टू समजले तर बरे म्हणजे तुम्ही तसंही तुम्ही घेऊ शकता काय अडचण येतो बरे काय अडचण पुढे जाऊया चला आता डीडब्ल्यू ची व्हॅल्यू पुट करा किती डीडब्ल्यू ची व्हॅल्यू किती डीडब्ल्यू ची व्हॅल्यू चला इथं लिहितो मी आता डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेटिंग कुठून कुठं फ्रॉम इन्फिनिटी टू आर टू ओके डीडब्ल्यू म्हणजे किती मायनस एफ इंटू डी आर व्हेरी गुड पुढे डीडब्ल्यू सॉरी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर टू ओके हा ठीक आहे इन्फिनिटी टू आर टू मायनस एफ म्हणजे किती व्हॅल्यू पुट करा वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन झिरो क्यू क्यू झिरो अपॉन आर वन स्क्वेअर ठीक आहे इथं काय येणार इथं येणार डी आर इथं येणार डी आर समजले तर बरे काय अडचण ठीक आहे आता कॉन्स्टंट व्हॅल्यू सगळ्या बाहेर घ्यायच्या काय काय येणार वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन झिरो कॉन्स्टंट असल्यामुळे तो बाहेर येणार चार्ज क्यूचा मॅग्नेट्यूड तेवढाच राहणार आहे क्यू नॉटचा मॅग्नेट्यूड तेवढाच राहणार आहे ठीक आहे आता तुमचा हा आर म्हणजे हा आर वन थोडक्यात आपला काय होतोय व्हॅल्यू होतोय ठीक आहे म्हणजे आता फक्त इथे मी काय करतो फक्त आर स्क्वेअर तुम्हाला समजण्यासाठी मी इमॅजिन करतो ठीक आहे इथं अजून व्हॅल्यू आहेच त्यामुळे घाबरायचं नाही इथली व्हॅल्यू कुठे गेली आर कन्सिडर केलं तुमच्या लगेच लक्षात येईल ठीक आहे किंवा इथं मी आर म्हणतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील इन जनरल फक्त आर कन्सिडर करा ओके ठीक आहे पुढे चला आता आपल्याला काय करायचं आहे हे कॉन्स्टंट बाहेरला डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू क्यू झिरो अपॉन फोर पाय इप्सिलॉन झिरो इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर टू काय येणार वन अपॉन आर स्क्वेअर इंटू डी आर कालचं इक्वेशन आठवते का इंटिग्रेशन ऑफ
वन अपॉन एक्स स्क्वेर डी एक्स इंटीग्रेशन ऑफ एक्स रेस टू पावर किती टू वरती गेला तर एक्स रेस टू माइनस टू इंटू डी एक्स याचं इक्वल काय करायचं आहे कसं येणार माइनस टू प्लस वन अपॉन एक्स रेस टू माइनस टू एक्स रेस टू माइनस टू प्लस वन अपॉन माइनस टू प्लस वन म्हणजे किती येत आहे माइनस टू प्लस वन माइनस वन आणि इथे किती येत आहे माइनस वन म्हणजे हा माइनस साइन आला माइनस एक्स रेस टू माइनस वन आता हा रेस टू पॉवर माइनस वन आहे तो डिनॉमिनेटरला गेला म्हणजे किती आला वन अपॉन एक्स हे सांगतो ना आपण काय इक्वेशन मायनस वन अपॉन एक्स आता इथं एक्स च्या ठिकाणी फक्त आर आणि डी आर आहे एक्स म्हणजे आर स्क्वेअर डी एक्स म्हणजे डी आर मग तुमचं सोल्युशन काय येणार आहे आन्सर किती येणार आहे इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन आर स्क्वेअर डी आर किती येणार आहे मायनस वन अपॉन आर ठीक आहे तर पुढे जाऊया डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू क्यू झिरो अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो इथं किती येत आहे आन्सर बघा मायनस वन अपॉन आर काय येणार फ्रॉम इन्फिनिटी टू आर टू मायनस साइन बाहेर आला मायनस मायनस प्लस ओके मायनस मायनस प्लस म्हणजेच किती येते डब्ल्यू इज इक्वल टू क्यू क्यू झिरो अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो आता इथं व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करायची आहे आता तिथं आर ची व्हॅल्यू किती येणार आर टू मायनस तिथं आर वन म्हणलं होतं ना आपण मगाशी ठीक आहे आता इन्फिनिटी म्हणलंय मायनस वन अपॉन इन्फिनिटी वन अपॉन इन्फिनिटी म्हणजे झिरो म्हणजे किती जात आहे डब्ल्यू इज इक्वल टू क्यू क्यू झिरो अपॉन फोर बाय इप्सिलॉन झिरो वन अपॉन आर टू किंवा तिथं पण तुम्ही फक्त आर म्हणलं तरी चालेल आता फायनल एक्सप्रेशन काय येणार फायनल एक्सप्रेशन बघा बरं आता आर टू लक्षात राहण्यासाठी असेल तर फायनल एक्सप्रेशन लिहितो डब्ल्यू इज इक्वल टू वन अपॉन फोर बाय एप्सिलॉन झिरो क्यू क्यू झिरो अपॉन आर क्यू क्यू झिरो अपॉन आर म्हणजे आर टू आहे ना तिथं फक्त मी आर एज कन्सिडर केलं ओके आता हे झालं वर्डन टोटल वर्डन केलंय एम पासून पी पर्यंत आता वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ कोणती एनर्जी वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ कोणती एनर्जी पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी काय म्हणलंय यू म्हणलंय का बरोबर इथं लिहा कसं वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी यू आता युच्या फॉर्म मध्ये इक्वेशन द्या युच्या फॉर्म मध्ये काय येणार यू इज इक्वल टू वन अपॉन फोर बाय इप्सिलॉन झिरो क्यू क्यू झिरो अपॉन आर तिथं युच्या ठिकाणी तुम्ही डेल्टा यू पण म्हणू शकता बरं का डेल्टा यू पण म्हणू शकता कारण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फायनल मायनस इनिशियल तसंही तुम्ही घेऊ शकताय काही अडचण नाही कुठलंही इक्वेशन तुम्ही लिहिलं तरी चालेल समजले तर बरे समजलं काय अडचण चला नोटडाऊन करून घ्या पॉज करा आणि नोटडाऊन करून घ्या पॉज करून नोटडाऊन करून घ्या समजलं का ठीक आहे रब करतोय तर आता अजून एक सिस्टीम तुम्हाला मी दाखवतो ती मगाची सिस्टीम इथे एक शेवटला वाक्य द्या दिस इज द एक्सप्रेशन फॉर दिस इज द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी दिस इज द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी
ठीक है q1 q2 आणि q3 हे कुठे आहे सगळे इन्फिनिटी मध्ये आहेत ठीक आहे आता जसं मी मगाशी म्हटलं q1 ला आणायचं आहे q2 ला आणायचं आहे त्याचबरोबर q3 ला घेऊन यायचं आहे कुठे यायचं आहे तर लोकेशन वरती आणायचं आहे q1 कुठे येणार a वरती येणार q2 कुठे येणार b वरती येणार q3 कुठे येणार c वरती येणार ठीक आहे मग आता सपोज q1 ला मी इथं वर्णन केलं q1 ला मी इथं घेऊन आलो मग त्याचं वर्णन किती असेल झिरो पोटेन्शियल एनर्जी किती असेल झिरो फॉर q1 साठी ठीक आहे q2 ला q2 इक्वेशन आता आपल्याला q2 ला कुठून कुठे आणला इन्फिनिटी पासून लोकेशनला आणला म्हणजे इथं q2 मी आणला ठीक आहे हा जर मी ओरिजिन पॉइंट कन्सिडर केला ओरिजिन तर ओ पासून ए चा डिस्टन्स म्हणजे r1 q1 साठी किती आला r1 q2 साठी किती आला r2 आणि तो सी साठी किती येणार r3 असे ते डिस्टन्स येणार ठीक आहे q1 ला r1 q2 ला r2 आणि q3 ला r3 ओके मग आता हे फक्त इमेजिन करा आता हे तुम्हाला समजलं इमेजिन करा आता इथं r1 आहे इथं r2 आहे इथं r3 आहे इथून याला r1 इथून इथं r2 इथून इथं r3 आता q2 ला इथं आणला त्यामुळे त्याच्यावरती काय झालं त्याच्यावरती वर्णन झाला कुणामुळं हा 1 कुणावरती झाला 2 झाला त्यामुळे w12 म्हणजे इथं येणार w12 आणि ह्या दोघांच्या मधला डिस्टन्स म्हणजे किती येणार r12 त्या दोघांच्या मधला डिस्टन्स किती येणार r12 त्यामुळे बघा इक्वेशन काय येत आहे वर्णनचं इक्वेशन तुमच्याकडे आहे w=1/4πε0 आता चार्जेस कोणते इथं q1 आहे इथं q2 आहे आता हे q1 आणि q0 घेऊन चालेल का मला नाही चालणार इथं q1 आणि q2 म्हणजे सिस्टम काय आहे तर q1 आणि q2 आपण दोघांच्या मधला डिस्टन्स q1 साठी r1 q2 साठी r2 त्यामुळे इथं किती येणार r12 समजलं का म्हणजे एखादं एक्झाम्पल किंवा न्यूमरिकल सॉल्व करत असताना आपल्याला या फॉर्म मध्ये इक्वेशन किंवा एक्सप्रेशन लिहायचे म्हणून मी तुम्हाला ते लिहून देतो ठीक आहे तसंच मी आता q3 ला सी वरती आणला q3 सी वरती आणला आता q3 साठी तुम्हाला किती इक्वेशन द्यावे लागतील कोणकोण त्याला अपोज करेल q1 एक अपोज करेल ठीक आहे q2 एक त्याला अपोज करेल दोन अपोजिशन पार्ट्या त्यांच्याकडे आहेत ठीक आहे एक q1 ची एक पार्टी आहे तो त्याला अपोज करेल आणि एक q2 ची एक पार्टी आहे तो त्याला अपोज करेल मग आता इथं मी q3 ला घेऊन आल्यानंतर पहिल्यांदा अपोज करणार कोण आहे तर हा तुमचा q1 हा आपला q1 मग आता इथं q1 आहे इथं q3 आहे त्यामुळे ह्या दोघांचा मधला डिस्टन्स किती येणार r13 मग आता काय येणार बघा बरं वर्णन किती असणार आहे 1 पासून 3 पर्यंत म्हणजे w13 w13=1/4πε0 कोणते चार्जेस q1 आणि q3 q1 q3 अपॉन डिस्टन्स किती दोघांच्या मधला r13 समजलं ठीक आहे आता या q3 ला अजून कोणतरी ढकलतंय कोण ढकलतंय तर q2 चा फोर्स आता इथला डिस्टन्स किती येणार इथं 2 आहे इथं 3 आहे म्हणजे इथं किती येणार r23 तो वर्णन किती येणार w23 = 1/4πε0 चार्ज कुठला येणार q2 आणि q3 q2 q3/r23 समजलं का हे आपलं तुम्हाला समजण्यासाठी हे फक्त डायग्राम आणि हे सगळं नोटांकन घ्या तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे समजले तोपर्यंत पॉज करून नोटडाऊन करून घ्या ठीक आहे आता हे सिस्टमचं वर्णन झालंय आता टोटल वर्णन फाइंड केलं पाहिजे आणि पोटेन्शियल एनर्जी फाइंड केली पाहिजे मग टोटल वर्णन मला किती मिळणार आहे पहिला वर्णन तर आपला 0 आहे टोटल वर्णन किती येणार w=w12+w13+w23 ठीक आहे सगळ्या व्हॅल्यू पुट करा वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी कॉमन काय निघेल 1/4πε0
q1 q2 अपॉन r12 प्लस q1 q3 अपॉन r13 प्लस q2 q3 अपॉन r23 हे तुमचं फाइनल एक्सप्रेशन येणार ब्रॅकेट या सगळ्यांचा 1/4π0 कॉमन होणार आहे. चला नोटडाऊन करून घ्या ओके. एक लास्ट म्हणजे न्यूमरिकल समजा स्क्वेअर मध्ये आला स्क्वेअर असतं इथं तुम्हाला ए पॉइंट इथं बी पॉइंट इथं सी पॉइंट इथं डी पॉइंट आणि इथला डिस्टन्स तुमचा सगळीकडे कॉमन राहील कारण स्क्वेअर असल्यामुळं साईड चा सेम ओके स्क्वेअर. आता इथं चार्ज आहे q1 इथं चार्ज आहे q2 इथं चार्ज आहे q3 इथं चार्ज आहे q4. मग आता मला सांगा पहिला वर्धन आपल्याला किती लागेल 0. q2 ला इथं आणला म्हणजे इथं मला एक वर्धन मिळेल ते वर्धन म्हणजे किती असणार आहे w12 ठीक आहे. q3 ला घेऊन आलो q3 ला q2 पण अपोज करेल q1 पण अपोज करेल त्यामुळे हे मला इथं असं जोडलं पाहिजे ठीक आहे. मग ही बीसी साठी मला वर्धन किती मिळणार आहे q23 बीसी साठी एसी साठी काय येणार w13 तसंच सी पासून डी म्हणजे इथलं वर्धन किती w34 सी पासून डी ला ठीक आहे. आणि तसंच डी पासून ए ला किती डी पासून ए ला म्हणजे इथं 14 म्हणजे इथं येणार w14 आणि त्याचबरोबर या 4 ला 2 पण येतोय त्यामुळे इथं तुम्हाला काय मिळेल इथं मिळेल तुम्हाला w24 म्हणजे ह्या चार साईड साठी तुम्हाला ऍक्च्युअल वर्कडन किती करावं लागतंय तर तुम्हाला 6 वर्कडन करावं लागतंय. हा तुमचा पहिला हा तुमचा दुसरा हा तुमचा तिसरा हा तुमचा चौथा हा तुमचा पाचवा आणि हा तुमचा सहावा म्हणजे बघा टोटल वर्कडन फक्त तेवढंच लिहितो टोटल वर्कडन टोटल वर्कडन इज इक्वल टू w12 प्लस w23 प्लस w34 प्लस w14 प्लस हा असा w13 प्लस आणि हा इथून इकडं म्हणजे w24 1 2 3 4 5 6 वर्ग तुम्हाला या स्क्वेअरसाठी मिळाले म्हणजे ते न्यूमरिकल तुम्हाला व्हेरी केअरफुली तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. हे वर्डनचं इक्वेशन तुम्हाला लिहिता आलंच पाहिजे. एखादा जरी वर्डन तुमचा राहिला इक्वेशन मध्ये तर तुमचा आन्सर 0 येणार. त्यामुळं व्हेरी केअरफुली यू हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन. म्हणून मी त्यामध्ये काय म्हणलं एक q1 आणला त्याच्यावरचा वर्डन किती असतो पहिल्या चार्जसाठी 0 असतो. दुसरा आला त्याला अपोज करणार कोण आहे 1 आहे म्हणजे 1 वर्डन. तिसरा आला अपोज करणारे किती जण आहेत 2 जण आहेत त्यामुळे वर्डन किती 2. इथं मी समजा अजून एक q4 जर आणला तर इथं आता किती जण अपोज करणार आहेत तिघ जण आहेत q1 पण आहे q2 पण आहे q3 पण आहे त्यामुळे q4 साठी वर्डन किती मिळते तर पहिला वर्डन म्हणजे w14 दुसरा वर्डन म्हणजे w24 तिसरा वर्डन म्हणजे w34 येते लक्षात म्हणजे तिघांचे अपोज त्याला मिळाले त्यामुळे 3 वर्डन आपल्याला मिळाले समजलं कळाल इथंपर्यंत ओके. तर इथंपर्यंत तुमचा तो पॉइंट झाला आपला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कालचा जो पॉइंट आपला जो होता इलेक्ट्रिक पोटेन्शियल तसं इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी कालचं एक्सप्रेशन म्हणजे एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल तसं इथं एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. सिस्टमसाठी आपल्याला एनर्जी मिळते सिंगल चार्जला एनर्जी मिळत नाही समजलं इथंपर्यंत. तर आजचं लेक्चर आपलं इथंच संपतंय ओके. जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज ह्याला लाईक करायला विसरू नका आणि प्लीज तुमच्या मित्रांना पण जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना हे लेक्चर तुम्ही शेअर करा ठीक आहे ओके थँक्यू.